Angelus cartvaste naman karmante dutane dilela niro patvite namo 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 Maria namo 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 Maria आपण संपूर्ण मे महिना रोझरीची प्रार्थना करीत आहोत. मारिया मातेच्या मध्यस्थीने संपूर्ण गावासाठी, धर्म प्रांतासाठी, देशासाठी व जगासाठी विशेष प्रार्थना करूया. कोविडच्या ह्या महामारीत अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. अत्यंत भयावह परिस्थितीतून सर्वजण मार्गक्रमण करीत आहेत. कित्येकांनी आपल्या कुटुंबातील जीवाभावाची माणसे गमावली, त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही. अशा सर्व दुःखी कष्टी कुटुंबियांचे सांत्वन परमेश्वराने करावे, त्यांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभारी मिळावी. तसेच कित्येक लोक आज ICU मध्ये आहेत, ज्यांना ऑक्सिजनची व औषधांची नितांत गरज आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच मिळत नाही. अशा सर्व लोकांसाठी मदतीचा हात मिळावा व जे आरोग्यसेवेतील कर्मचारी रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस वेळेत मिळावी व सर्व जीवांचे संरक्षण व्हावे. पोप महाशयांच्या हेतूसाठी व ख्रिस्त सभेने या सेवा कार्यात अनेक धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी गमावले आहेत. त्यांच्यासाठी व सर्व मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. जे सेवा करीत आहेत त्यांचे धैर्य व हिम्मत वाढावी. परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सर्वांना व्हावा, सर्वांना आधार मिळावा व मनातील भय कमी होऊन दैनंदिन जीवन पुन्हा लवकरच पूर्वपदावर यावे. सर्वांना सुखी, समाधानी, आनंददायी, शांतीचे जीवन जगता यावे म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र येऊन आपण विश्वासाने व भक्तिभावाने ही रोझरीची प्रार्थना अर्पण करूया. पवित्र पुरुषाच्या पुण्याने आम्हाला सोडले परमेश्वरा, आमच्या शत्रूपासून, बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देव बाप सर्वशक्तिमान, स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो देवलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवाच्या पृथ्वीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक सभा,
संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहातून दूर करू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाच्या आई, आम्हा पापीकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमीन. दुःखाचे पहिले रहस्य, येशूला बागेत रक्ताचा घाम आला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या गर्भाचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची अत्यंत गरज आहे, त्यांना दुःखाचे दुसरे रहस्य. येशूच्या अंगावर फटके मारले. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना विशेष करून ज्ञानांच्या मदतीची अत्यंत गरज आहे, त्यांना. दुःखाचे तिसरे रहस्य. येशूच्या मस्तकावर काट्यांचा मुकुट घातला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो
तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू शिरामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू शिरामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता, तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांच्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना. दुःखाचे चौथे रहस्य, येशूने भारी क्रूस वाहिला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.
पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. नमो मरिया कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमीन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ आमीन. हे माझे येशू आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांच्या मजाची स्वतंत्र गरज आहे त्यांना. दुःखाचे पाचवे रहस्य येशूला क्रूसावर खिळले. हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी
प्रभुचे सुंदर दा पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकाली मृत्यु समय पितानी पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव सो जसे प्रारंभी तसे आता सदा सर्वदा आमेन हे माझे येशू आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे नमस्कार हे राणी दयेचे माते तू आमचे जीवन आमचे माधुर्य आमची आशा तुला नमस्कार असो तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत असताना टाकतो तू तर आमची कैवारी नाही म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपाळी नंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू याचे आम्हाला दर्शन घडव हे कृपाळू हे ममताळू हे मधुर कुमारी मरिया ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर मरियेची विनंती माला हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐक हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर दयेचे माते आम्हासाठी विनंती कर ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर आशेचे माते आम्हासाठी विनंती कर अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर अति समंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर स्तुती योग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर नीतीचा आरसा आम्हासाठी विनंती कर ज्ञानाचा आसना आम्हासाठी विनंती कर आमच्या आनंदाचा कारणा आम्हासाठी विनंती कर परमार्थ बुद्धीचा पात्रा आम्हासाठी विनंती कर सन्मानाचा पात्रा आम्हासाठी विनंती कर सुभक्तीचा उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर स्वर्गाचा दरवाजा आम्हासाठी विनंती कर सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर रोग्यांच्या आरोग्य आम्हासाठी विनंती कर पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर दुःखितांच्या सांत्वना आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ती जनांच्या सहाय्य आम्हासाठी विनंती कर देवदूतांचे राणी आम्हासाठी विनंती कर आदिपितरांचे राणी आम्हासाठी विनंती कर भविष्यवाद्यांचे राणी आम्हासाठी विनंती कर प्रेषितांचे राणी आम्हासाठी विनंती कर रक्तसाक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर वर्तन साक्षांचे राणी आम्हासाठी विनंती कर कुमारींचे
आमचे राणी आम्हासाठी विनंती कर सर्व पवित्रांचे राणी आम्हासाठी विनंती कर मूळ पापा वाचून संभवलेले राणी आम्हासाठी विनंती कर स्वर्गात सदैव नेलेले राणी आम्हासाठी विनंती कर पवित्र मालेचे राणी आम्हासाठी विनंती कर शांततेचे राणी आम्हासाठी विनंती कर कुटुंबाचे राणी आम्हासाठी विनंती कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभु जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभु जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभु आपण प्रार्थना करूया हे परमेश्वरा आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया तुझ्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन. चौथा दिवस शरीराच्या हिताविषयी. तू पाप का करतोस? शरीराला सुखविण्यासाठीच ना? अशाने तू स्वतःचाच नाश करून घेतोस. तुला कळत नाही काय? जर तू आपला आत्मा गमावलास तर शरीराचे रक्षण करू शकशील काय? मुळीच नाही. एकतर दोन्ही सुख पावतील नाहीतर दोन्ही नाश पावतील. तुला फक्त एकच शरीर आहे आणि त्याचाच तर तू नाश केलास तर गौरवमय होण्यासाठी तुला दुसरे शरीर कोठे आहे? नरकात तर साऱ्या शरीराला एक जात यातना भोगाव्या लागतील. आत्ता आपल्या शरीराचा एक भाग दुखतो तर दुसरा चांगल्या स्थितीत असतो. आपले डोके दुखू लागते, संधिवाताने आपले सांधे दुखू लागतात अथवा एखाद्या घायामुळे तीव्र वेदना होतात. परंतु नरकात, अरे रे, नरकात काय असेल? नरकातले यातना यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतात. ह्या यातना नरकातल्या यातनांच्या पुढे जणू छायेप्रमाणे आहेत. आपले शरीर सुंदर दिसते म्हणून आज आपण किती काळजी घेत आहात. तू मरशील आणि तुला पुरल्यानंतर काही दिवसांनी तुझ्या डोक्याची कवटी राहील. त्या भकास जीवनरहित कवटीवर ना माऊस, ना कातडी, ना त्यात डोळे, ना त्यात जीभ. तुझ्या हातापायाच्या काड्या होतील आणि शरीराचा इतर भाग कुचका आणि किडका होईल. असे असून जर तुझा सर्वस्वी नाश झालेला असेल तर मग बोलायलाच नको. जेव्हा तुझे शरीर तुला पापाकडे ओढते तेव्हा तू त्याला असा खणखणीत जबाब द्यायला हवा, हे माझ्या मस्तान शरीरा, जर मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागलो तर मला सर्व काळ अग्नीत तुझबरोबर जळावे लागेल. थोडा वेळ मौज मारली तरी जन्मोजन्मी दुःखात पडावे लागेल, हे तुला माहीत नाही काय? अथवा तुला तुझ्या शरीरावर जर खरोखरच प्रेम करावयाचे असेल तर अशा प्रकारे प्रेम कर की ज्यामुळे तुझ्या आत्म्याला खरे सौंदर्य आणि खरे सुख लाभेल. त्याचप्रमाणे सर्व काळचे सौंदर्य व स्वर्गाचे सुख प्राप्त होईल. सवय. सकाळी तुम्ही कपडे करताच
आणि रात्री झोपण्यास जाण्यापूर्वी जरा मरियेच्या प्रतिमेसमोर उभे राहा आणि तिचा आशीर्वाद मागा. शरीराचे आपण भलतेच चोचले पुरवतो, त्याच्या विरुद्ध तप करण्यासाठी आपण थोडासा आत्मत्याग करावा. प्रार्थना. हे मरिये, महागौरवपूर्ण कुमारी आणि दयेच्या आई, संपूर्ण अधोगतीपासून बचाव होण्यासाठी आम्हास तुझी अत्यंत आवश्यकता आहे. अरे रे, अमर्याद शारीरिक प्रीतीमुळे आम्ही कितीतरी वेळा देवाला दुखवितो आणि आमचे तारण धोक्यात घालतो. हा आपला बंडखोर देह नेहमी आत्म्याविरुद्ध संग्राम उपस्थित करतो, तरीसुद्धा आपण त्याला प्रोत्साहन देतो व त्याची हाव पुरवितो. हे मरिये, आम्हा सहाय्य कर, कारण आमचे मनोविकार अत्यंत प्रबळ व जोरदार असून त्यांच्याशी युद्ध करण्यास आम्ही अगदी अशक्त आहोत. रात्रंदिवस हे युद्ध आमच्यामध्ये चालू असून देखील ते आम्हास बंद पाडता येत नाही. तेव्हा हे निष्कलंक मरिये, आम्हासाठी प्रार्थना कर, स्वतःवर विजय मिळविण्यासाठी आम्हास मदत कर आणि ज्या योगे या जगात आमच्या आत्म्याच्या शत्रूवर मात करून जो मुकुट ईश्वराने जिंकण्यास कबूल केले आहे त्या वैभवपूर्ण मुकुटाने आमची मंदिरे सुशोभित करावीत. आमीन. गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान. निष्कलंक तू निर्माण माते, स्त्रियामध्ये तू धन माते, निष्कलंक तू निर्माण माते, स्त्रियामध्ये तू धन माते, तवा उदराचे फळ येशु माते, सारी प्रजा तुझे गीत गाते, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान माते, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान, गाओ तुझे गुणगान.